नमस्कार पालक बंधू बहिणी आणि माझ्या बालमित्रांनो, आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत सुमारे 150 वर्षांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला तेव्हापासून आपण 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. परंतु यासाठी खूप क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्य सेनानींना वीर मरण पत्करावे लागले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आलेले वीर मरण त्यांना अमर करून गेले. या वीरांसाठी उत्स्फूर्तपणे कवींच्या हृदयातून राष्ट्रभक्तीपर गीते प्रकटली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी प्राणाचीही पर्वा न करता देशाकरिता इंग्रजांशी झुंज दिली. कित्येकांना यात वीर मरण आले, तर कित्येकांना तुरुंगात मरण यातना सोसाव्या लागला. राजगुरु भगतसिंग, चंद्रशेखर या तरुणांनी राष्ट्रासाठी बलिदान देऊन हौतात्म्य पत्करले. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी यांनी तुरुंगवास भोगला. राष्ट्राच्या मुक्ततेसाठी अतिशय खडतर मानली जाणारी काळ्या पाण्याची शिक्षाही भोगली. या वीरांप्रती आदरभाव जागृत करणारी कविता ते अमर हुतात्मे झाले विम कुलकर्णी यांची कविता आपण अभ्यासूया. ते देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले या कवितेत कविवर्य विम कुलकर्णी आपणास आपल्या राष्ट्राकरिता बलिदान दिलेल्या क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सेनानींना विनम्रपणे अभिवादन करीत असून त्यांच्या कार्याची आपणास माहिती देत आहेत. आपल्या भारतावर इंग्रजांनी साधारणपणे 150 वर्ष राज्य केले आणि आपणास गुलामगिरीतून जखडून ठेवले. इंग्रजांविरुद्धच्या या लढ्यात आपल्या देशातील वीरांनी राष्ट्रप्रेमातून स्वातंत्र्याच्या लढ्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन राष्ट्रासाठी सर्वहित सर्वस्व त्यागले. वेळप्रसंगी खडतर असा तुरुंगवास भोगला, तर अनेकांनी फासावर चढून वीर मरण स्वीकारले. या शिक्षेतून इंग्रजांना आपण भारतातील स्वातंत्र्य लढा मिटू शकू असे वाटत होते, परंतु या वीर मरणाच्या प्रेरणेतून भारतातील संपूर्ण जनता स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरली आणि यातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारतात तिरंगा डौलाने फडकू लागला. या स्वातंत्र्य लढ्याच्या साक्षीदार असलेल्या राष्ट्रध्वजास आपण आदराने वंदन करूया, राष्ट्रगीत गाऊयात.